कल्याण पश्चिम येथील आर्ट गॅलरी कोविड समर्पित रुग्णालयाचं आणि टिटवाळ्याच्या रुक्मिणी प्लाझा येथील सामान्य रुग्णालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण झालं. आर्ट गॅलरी इथं 109 आयसीयू आणि 250 ऑक्सिजन खाटांचं रुग्णालय आहे, तर टिटवाळा येथील रुक्मिणी प्लाझा इथं सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आलं आहे. यामुळे रुग्ण वाढले तरी त्यांना बेड मिळणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. उद्धव ठाकरेंनीही याबाबत त्यांचं अभिनंदन केलं आहे. तिथे 109 बेड आय सी यू बेड आणि 250 ऑक्सिजन बेड, डायलिसिस युनिट या सर्वांचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते ऑनलाईन उद्घाटन झालेलं आहे. आणि टिटवाळ्यात देखील एक सामान्य रुग्णालय, त्याचे उद्घाटन झालेलं आहे. आणि यामुळे नक्कीच जे कोविडचे रुग्ण, आता जरी त्यांची संख्या कमी असली तरीसुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये धोका पत्करणे नाही, म्हणून भविष्यामध्ये बेडची कमतरता, बेड मिळाला नाही अशा प्रकारची तक्रार राहू नये यासाठी हे सगळे आपण प्रकल्प उभे करतो आहे. त्यातलाच हा एक भाग आहे. आणि म्हणून अतिशय अद्ययावत असं, म्हणजे खऱ्या अर्थाने अतिशय सुसज्ज अशा सेवा सुविधांसह हे रुग्णालय उभं राहिलेलं आहे.